धुळ्यातल्या संदेश महाराज चौकात असणाऱ्या SRPF पेट्रोल पंपासमोर चारचाकी वाहनाला आग लागल्याची भीषण घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र तत्पूर्वी कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिरपूरहून धुळ्यात खासगी कामानिमित्त आलेल्या चेतन पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल होत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.